पालकांशी बोलू काही या आपल्या सदरामध्ये माझ्या सर्वांना नमस्कार। पहा, आपण वेगवेगळ्या कृती या सुट्टीमध्ये मुलांकडून करून घेत आहात आणि मुलांना त्या कृतीचा आनंद अगदी भरभरून देत आहात। मुलं सुद्धा या कृतीमध्ये मनापासून सहभागी होत आहेत आणि वेगवेगळ्या कृती सुद्धा करण्यासाठी अगदी उत्सुक आहेत। चला तर अशी आपण एक सहज सोपी आणि एक आनंददायी कृती आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत, मुलांना देणार आहोत, ज्यामधून मुलांना आनंद मिळणार आहे आणि ती कृती ते करण्यासाठी निश्चित तयार होणार आहेत। पाहूयात नेमकी आज आपण कृती कोणती करणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारूयात, त्यांना गोष्टी सांगूयात आणि अशा वेगवेगळ्या कृतीमध्ये त्यांना रममान करूयात। पहा, माझ्याकडे नेल पॉलिशच्या काही बाटल्या आहेत आणि मेहंदीचा एक कोण आहे। घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या वस्तूचाच वापर आपण या कृतीसाठी करणार आहोत। पहा, मुलांना या चारही वस्तू त्याच्या समोर मांडल्यानंतर एक प्रश्न आपण त्याला विचारणार आहोत की या चारही वस्तूमधील वेगळी वस्तू तू मला दाखव। पहा, मुलगा निश्चित विचार करणार आहे आणि हा मेहंदीचा कोण वेगळा आहे। पहा, त्याच्याही पुढे जर आपण त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न केला तर तो निश्चित सांगणार आहे की हे सगळे नखावरती लावण्याचे रंग आहेत किंवा पॉलिश आहेत, पण हा या कोणाने मात्र आपण हातावर मेहंदी काढतो बरोबर। आणि नाही आलं तरी आपण त्याला बोलतं करण्यासाठी आपण त्या प्रश्नाची उत्तरे त्याच्याकडून काढून घ्यायची आहेत आणि वेळप्रसंगी त्याला मदतही करायची आहे। इथे मी चार पुस्तक ठेवलेली आहे, यामधून सुद्धा आपण विद्यार्थ्यांना विचारायचं आहे वेगळी वस्तू किंवा वेगळं पुस्तक मला तू दाखव। बिलकुल विद्यार्थी हे पुस्तक वेगळं आहे हे सांगणार आहेत, कारण ते निरीक्षण करणार आहेत, पाहणार आहेत। या तीनही पुस्तकाचा आकार सारखा आहे, मात्र या पुस्तकाचा आकार या तीनही पुस्तकापेक्षा लहान आहे। पुढे पहा, या चार वस्तू मी ठेवलेल्या आहेत, त्यामधून सुद्धा विद्यार्थी पाहता क्षणी आता त्याला एक वस्तू ओळखण्याची आयडिया आलेली आहे आणि तो पटकन सांगणार आहे की हे तीनही आंबे आहेत आणि हा मात्र कांदा आहे, म्हणून कांदा वेगळा आहे। इथे तीन ग्लास आणि एक वाटी ठेवलेली आहे, मुलं बिलकुल ही वाटी वेगळी आहे हे स्पर्श करून दाखवणार आहेत, कारणासहित सांगणार आहेत। इथे सुद्धा मी तीन टोमॅटो एक बटाटा ठेवलेला आहे आणि विद्यार्थी निरीक्षणाने विचारपूर्वक उत्तर देणार आहे। पहा, या ठिकाणी तीन टोमॅटो आणि एक बटाटा पाहिल्यानंतर विद्यार्थी पटकन निश्चितच पटकन बटाटा ही वेगळी भाजी आहे किंवा ही वस्तू वेगळी आहे हे तो पटकन सांगणार आहे। घरामधील या चार वस्तू मी त्याच्या समोर ठेवलेल्या आहेत, निश्चितच झाऱ्या ही वस्तू वेगळी आहे हे त्याच्या लक्षात येणार आहे। निश्चितच अशा वेगवेगळ्या वस्तूंचा वापर कल्पकतेने विद्यार्थी सुद्धा करणार आहेत। ही कृती करताना वस्तूंचं वेगळेपण काय आहे किंवा आपण ती वस्तू वेगळी का आहे, त्याचं कारण काय आहे हे तो सांगण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहेत आणि यामध्ये सुद्धा त्याला आपण वेळप्रसंगी मदत करणार आहोत। पहा, अशी कृती तो निश्चित करण्यासाठी प्रेरित होणार आहे आणि तो सुद्धा स्वतःच्या कल्पकतेने स्वयंप्रेरणेने परिसरामध्ये उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून वेगळी वस्तू तो दाखवणार आहे किंवा तशी मांडणी करून तो आपल्याला सुद्धा ती कृती दाखवण्याचा छान प्रयत्न करणार आहे।